नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाइट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. मित्रहो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याची ध्येय असतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याचं काहीतरी स्वप्न उराशी बाळगून ती आयुष्यात प्रयत्न करीत असते, किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ती वाटचाल करीत असते. मित्रो, हा अशाच पद्धतीचा एक रस्ता आपण पाहतो. या रस्त्यावरती मी उभा आहे. अगदी तोच रस्ता प्रत्येकाच्या ध्येयाला, प्रत्येकाच्या गावापर्यंत, शहरापर्यंत, प्रत्येकाच्या ठिकाणापर्यंत घेण्याचं काम करतो. जर समजा हा रस्ता नसेल तर आपण जाऊ शकणारच नाही, कारण हा रस्ता प्रत्येकाच्या आयुष्यापर्यंत जाण्यासाठी एक महामार्ग उभा राहायला लागतो. त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये ठरवलेल्या ध्येयासाठी, आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या कार्यासाठी, आपण ठरवलेले स्वप्न वास्तव्यात आणण्यासाठी खरंच आम्ही रस्ता तयार केलेला आहे का? या प्रश्नाचं उत्तर आज शोधण्याची गरज आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण धडपडण्याची गरज आहे. रस्ता म्हटल्यानंतर खटे येणारच, रस्ता म्हटल्यानंतर सिग्नल दिसणारच, रस्ता म्हटल्यानंतर मित्रो वेगवेगळ्या पद्धतीचे आपला गतिरोध सुद्धा दिसायला लागतील. रस्त्यावरती वेगवेगळे वाहने असतील, वेगवेगळे माणसं असतील, वेगवेगळे विचारधारा घेऊन चालणारे व्यक्ती सुद्धा दिसतील. मग हा रस्ता अशा पद्धतीचा असताना आम्ही आमचा प्रवास थांबवतो का? आम्ही आमच्या ध्येयापर्यंत जाण्याचं थांबवतो का? आम्ही आपलं ध्येय, आमचं गाव, आमचा प्रवास, आमचे विचार त्या ठिकाणापर्यंत नेण्याचं आम्ही थांबवतो का? तर मुळीच नाही. कारण आपण ठरवलेले ध्येय, आपण ठरवलेले विचार हा रस्ता मात्र निश्चितच घेऊन जाण्याचं काम करतो. मित्रहो, मग आयुष्याच्या बाबतीत रस्ता का असू नये? यशाकडे जाण्यासाठी रस्ता निर्माण का करू नये? मित्रहो, आपल्या आयुष्यात सुद्धा या रस्त्यासारखं विविध खड्डे दिसतील. या रस्त्यासारखं वेगवेगळ्या प्रकारची माणसे लाल आणि हिरव्या रंगाचे सिग्नल देण्याचं कामही करतील. अरे एवढंच काय, जेव्हा आपल्या प्रगतीची गती वाढायला लागते तेव्हा ते गती थांबवण्यासाठी अनेक जण गतिरोधक म्हणून आपल्या समोर उभे राहतील. याचा अर्थ असा नव्हे की आपली ही प्रवासाची जी गाडी आहे, आपल्या देशाकडे जाण्याची क्षमता आहे, ती थांबवायची का? नाही. कारण प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचं असेल, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, स्वतःला इनपुट द्यायचं असेल, तर मात्र हा रस्ता मात्र बनवावा लागेल. होय, कित्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्याच आयुष्यात दुःख आहे, माझ्याच आयुष्यात वेदना आहेत, माझ्या समोर अनेक अडथळे, आव्हाने, वेदना उभे राहायला लागतात. होय, अशाच माणसाला आव्हाने येतात, अशाच माणसासमोर अडथळे येतात की ज्या माणसाच्या मनामनामध्ये ती शक्ती असते, त्याचं सामर्थ्य असतं की हे सर्व आव्हाने बाजूला करण्याचं आणि यशापर्यंत पोहोचण्याचं. मग काही जण म्हणत असतील, होय मला रस्ताच मिळाला नाही. काही जण सांगत असतील, महामार्ग मला दिसला नाही. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचू शकणार नाही, तुम्ही त्या यशापर्यंत जाऊ शकणार नाही, तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचण्याची क्षमता तुमच्यात आहे. आपण वेगवेगळे वाहने जात आहेत, त्याच पद्धतीनं वेगवेगळे माणसं सुद्धा जातच राहतील. जेव्हा जेव्हा रस्ता मात्र संपेल तेव्हा सुद्धा आपण प्रत्येकाने की हा रस्ता जेव्हा संपवतो ना, तेव्हा मात्र स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायला लागा आणि यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचायला लागा. मित्र हो, याच रस्त्याचा आदर्श घेऊन आपण आयुष्यात एक मोठा महामार्ग निर्माण करूया आणि यशापर्यंत जाणारा हा रस्ता निर्माण करूया. त्यासाठी लागा तयारीला. ऑल दी बेस्ट. हा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.